नमस्कार, मी शामराव मुखर्जी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि हा शेअर भी करा आणि कमेंट भी करा की प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपलं वाहन वेळेत पासिंग करायचं आणि 2016 कायदा वाहन फिटनेस नूतनीकरणचा होता की दररोजचा 50 रुपये दंड, त्याला तात्पुरती सदनात एक राहत दिलेली होती जनतेला आणि आता तो लवकरच 50 रुपये प्रतिदिन दंड हा कायदा लागू होणार आहे. न्यायालयानं कायदा हा कुठलाही रद्द केलेला नसून उलट न्यायालयाकडून त्या कायद्याचं समर्थन झालेलं आहे. कारण अनेक लोक जे आहेत वाहन मालक ह्यांना कुठली काय म्हणजे टायमात गाडी आपली पासिंग करावी, आपले इन्शुरन्स भरावे किंवा PUC वगैरे ही अशी कागदच बराबर बनवली जात नाहीत, त्याच्यामुळे ही धोकादायक व्यवस्था झालेली आहे. आणि मग न्यायालयानं सुद्धा ह्या कायद्याचं समर्थन हे केलेलं आहे आणि न्यायालयानं तशी परवानगी दिलेली आहे. आणि शासनानं मग सदनात एक निर्णय झालेला होता की तात्पुरती तुम्हाला ही एक रिलीफ दिलेली आहे की तुम्हाला थोडी मुदत दिलेली आहे. तर ते न्यायालयाच्या निर्णय असल्यामुळं जास्तीत जास्त शासनाला असे 90 दिवसापर्यंतच मुदत देऊ शकतात, ह्याच्या पुढं काही देता येणार नाही, त्याच्यामुळं हा कायदा लागू आता लवकरच होईल. तर प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे आपली वाहनं वेळेत पासिंग करून घ्यायची. आता वाहन आपलं पासिंग करताना सुद्धा मोठी लूटपाट होत होती, तर त्याच्यावरती सुद्धा आता अंकुश आलेला आहे की स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. आपलं वाहन पासिंग करण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्या आणि तुमची वाहनाची फी ऑनलाईनच फाडायची आहे. आपण ह्याच्यासाठी आता कोणाला कुठल्या मध्यस्थ्याची वगैरे काही सुद्धा गरज नाही, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. स्वतःची कामं स्वतः करायची आहेत, ऑनलाईननं ही कामं करायची आहेत आणि मग स्वतः रशीद फाडा आणि जे तुम्हाला टायमिंग मिळालेलं आहे पासिंगचं, जी वेळ मिळाली आहे RTO ने कुठल्या ट्रॅकवरती तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे, त्या टायमाला आपली गाडी सुस्थितीत करून घेऊन जावा आणि आपलं वाहन पासिंग करा. आता जाताना तुमचं काय कागद घेऊन जायचे असतात, तर तुमचं वाहनाची ते एक फी भरलेली पावती, तुमचं अपॉइंटमेंटची एक पावती, म्हणजे ह्या दोन पावत्या आणि आपल्या वाहनाचे वैध पेपरच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स प्रती ह्या त्याला जोडायचे असतात. स्टॅपलर व्यवस्थित मारा, आणखीन ती गाडी सुस्थितीत, तुमचे इंडिकेटर चालू पाहिजेत, ब्रेक व्यवस्थित पाहिजेत, वायफर वगैरे पाहिजे, पावसाळ्यात पडदेसुद्धा लागतात रिक्षांच्यासाठीसुद्धा, म्हणजे आपलं वाहन व्यवस्थित हवं आहे. मग तो अधिकारी गाडी तिथं तपासतो, इन्स्पेक्शन करतो त्या वाहनाचं आणि तुमची गाडी कॅमेऱ्यात कैद केली जाते आणि त्या झेरॉक्स कॉपी पेपर जे आहेत तुमचे ते अधिकारी तो घेतो. आणि मग अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळं की 36 तासात तुमचं फिटनेस हे ऑनलाईनला त्यानं कुठल्याही परिस्थितीत शो केलंच पाहिजे. नाहीतर त्याच्यावरती आमची तर शासनाकडे सरळ आमच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी आहेत की या अधिकाऱ्यावरतीच कारवाई करा. कारण बरेचसेच RTO कार्यालयातील अधिकारी इथं झोल होतो ह्या फिटनेसच्या बाबतीत, हे ते टोळकं आहे. आणि मग आता रिक्षा पासिंग करायचे म्हणलं तर 1500, 1600, 1800 रुपये घेतात, कुठल्याही वाहनाचे पैसे घेतात, असे कुणीही आता पैसे द्यायचे नाहीत. स्वतःची कामं ही स्वतः करायची आहेत. तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता पासिंगची, त्याच्यामुळं काही नाही. हे डिजिटल प्रोग्राम अंतर्गत ऑनलाईन पासिंग ह्याला आपण म्हणायचं. रिक्षाचा परवाना धारक हा तिथं पासिंगच्या वेळेला हजरच लागतो, नाहीतर त्या अधिकाऱ्याला कुठल्याही परिस्थितीत ती गाडी पास करता येणार नाही. तो गाडी तिथून पाठवून द्यायचीच आहे, त्यानं देऊ शकतो काय, कायदाच आहे. परवानाधारकाला, रिक्षाच्या टॅक्सीच्या परवानाधारकाला पासिंगच्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. आणि मग काही हे अधिकारी परमिटरात जपण्यासाठी 500-700 रुपये खाऊन WPS म्हणतात त्यांना आणि जी म्हणतात त्यांच्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर ही अधिकाऱ्यांची सर्वात मोठी चुकी आहे. आणि जे अधिकारी इथून पुढं की आपलं वाहन पासिंग झाल्यानंतर 36 तासात तुम्हाला ऑनलाईनला ते सर्टिफिकेट तुमचं जर जोडलं नाही तर त्या अधिकाऱ्यावरची कारवाई ही निश्चित होणार. आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं प्रत्येकानं आपल्या मोबाईलनं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना, परिवहन सचिवांना, आयुक्तांना ही तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलद्वारे तक्रार करायची. आता बऱ्याच ठिकाणी RTO अधिकारी 15-15 दिवस महिना ते फिटनेस जोडत नाहीत, ही संपूर्ण अधिकाऱ्यांची चुकी आहे. झोल करण्यासाठी हे जोडत नाहीत.
आता एखाद्या वेळी अपवादात्मक केस अशी असते की तुमच्या वाहनावरती कुठला तरी गुन्हा असतो किंवा काही असतो आणि तिथं तुमचं फिटनेस जुडलं जात नाही, तुमची केस मिटवल्याशिवाय. आणि त्यांचंच खाली कामही होऊ शकेल की 3-4 दिवसाच्या पुढं जाईल की जर ती गाडी काही एरर येत असेल त्याच्यात किंवा काय दिसत असेल तरी जुडलं जात नाही. तर ज्यांच्यावर काय समजा कुणाचे दंड भरायचे आहेत किंवा काय आहे पासिंग करण्याच्या अगोदर तुमचं क्लिअर करा. आणि जर 36 तासात तुमचं फिटनेस शो झालं नाही ऑनलाईनला तर तुम्ही बिंदासपैकी तक्रार करायची की ह्या ह्या RTO मधली गाडी आहे माझी, हा क्रमांक आहे आणि ह्या अधिकाऱ्यानं ते वाहन पास केलं आणि आज 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, माझं हे फिटनेस ऑनलाईनला त्यानं जोडलेलं नाही, 36 तास उलटून गेले, मला वाहतूक अधिकारी इकडे फाईन मारतात, तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा. एवढी तुम्ही मेल करायची आहे, मुख्यमंत्र्यांना मेल करा. त्या मेलच्या तुम्ही मेल केल्यामुळं त्याची चौकशी 100% होते. तुम्ही म्हणतीला की आम्ही तक्रार कशाला करायची, काय कशाला, आमचा गुरु बघताय. आता गुरु बिरू हा सगळा विषय सोडून द्या, संगणकाच्या माध्यमातून प्रत्येकानं काम करायचं आहे. आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्याद्वारे हे काम होतं. प्रत्येकानं आपापले मोबाईल नंबर जे आधार लिंक आहेत ते RTO मध्ये स्वतः जाऊन जोडा. जाताना तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्वतः तुम्ही जावा. तिथं गुरुनी कुणाचे बी नंबर जोडलेले आहेत गावाचे, त्याच्यामुळे तुम्हाला OTP येत नाही. कुठला वाहतूकवाल्याचा फाईन असला तरी तुम्हाला त्याच्यावर येत नाही. चुकीच्या नंबरमुळं कुणीही चुकी करू नका. राहिला प्रश्न, तुमचं वाहन पासिंग झालं की 36 तासात जर तुमचं ऑनलाईनला फिटनेस दिसलं नाही तर तक्रार ही करायची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि मग तुमचं काम हे व्यवस्थित होणार. तक्रार केली होऊन द्या, RTOवाल्यांच्यावरती कारवाई बिंदास होऊन द्या. त्याशिवाय ते बी सुधारणार नाहीत कारण ते लाच खाणारे अधिकारी आहेत आणि त्यांच्यावरती मग कारवाई झाली की 5-50-100 अधिकारी जरा सस्पेंड होऊन द्यात, चौकशीच्या घेऱ्यात असून द्यात. पण प्रत्येकानं तक्रार करायला मात्र विसरायची नाहीतर असं तुम्ही म्हणता RTOवाला माझा दोस्त आहे, पाहुणा आहे, या वाहीन त्या आहे. आता तो विषय थोडा सोडून द्यायचा. जर जनतेची कामं व्यवस्थित व्हायची असतील तर ऑनलाईननं प्रत्येकानं तक्रार केली पाहिजेल. तक्रार केली की ते अगदी RTO अधिकारी पोपट्यासारखे काम करतील आणि मग तुमची गाडीचं शो झालेलं फिटनेस हे तुम्ही परिवहन विभागाच्या साईडला जायचं, ऑनलाईनच काढायचं आहे. ते QR कोडवालं आहे, ते गुरुला फिटनेस देन हे दे आता काही भानगड नाही, QR कोड आहे, त्याच्यावरती अधिकाऱ्याचं नाव असतं. मग तुम्ही काढताना कसं काढायचं, परिवहन विभागाच्या साईटला लोकेशनला जायचं, तुमचा गाडी तुमचं जी रशीद तुमची आहे पावती फाडलेली ती पावतीचा क्रमांक टाकायचा, पासिंगसाठी फाडलेली पावती, आणि त्यानंतर तुमचा गाडी नंबर टाकायचा, तुम्हाला OTP येतो आणि मग फिटनेस शो होतं, तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायची. QR कोडवालं फिटनेस आहे हे, त्याच्यावर अधिकाऱ्याची कुठली सही RTOचा सही शिक्का वगैरे काही येत नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला ती तपासायची असलं तर QR कोडनं तपासेल तो. त्याची जबाबदारी आहे RTOवाल्यांची, वाहतूकवाल्यांची, कुणाचीही. ऑनलाईनला फिटनेस सर्टिफिकेट शो 36 तासात हे झालं पाहिजे. जर झालं नाही तर तुम्ही मात्र तक्रार करायची आहे. प्रत्येकानं आपली वाहनं वेळेत पासिंग करा, दंड हा वाढत राहतो. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी YouTube व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला ह्या कायद्याची माहिती मिळेल आणि तुमची कामं जलद गतीनं होतील. धन्यवाद. मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.